बालमित्रांनो, संगणकाची करामत भाग एक या व्हिडिओमध्ये आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 19वा पाठ संगणकाची करामत हा शिकलेलो आहोत. आता तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय ते बघा. बघा, मराठीच्या पाठ्यपुस्तकातील संगणकाची करामत हा पाठ तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे आणि अर्थातच तुम्ही तो वाचलेला असेलच. आता आपण या धड्यामधनं संगणकाची थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे आणि आपण या धड्यातनं काय शिकलेलो आहोत तर आपण संगणकाच्या सहाय्याने काय काय करू शकतो. बघा, स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय संगणकाच्या सहाय्याने टाईप करता येते, गाणी किंवा गोष्टी ऐकता किंवा पाहता येतात, चित्रपट पाहता येतात, संदेश, चित्रे, छायाचित्रे, पत्रे, पुस्तके यांसारखी माहिती जगात कुठेही वेगाने पाठवता येते. तसंच पुस्तके, वर्तमानपत्रे वाचता येतात. हे लक्षात ठेवा बरं का, की संगणकाच्या सहाय्याने आपण काय काय करू शकतो. आता पुढे काय लिहिलं आहे बघा. संगणकाशी संबंधित काही मराठी नावे आणि त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते दिलं आहे. जसं की मी तुम्हाला म्हणाले होते की तुम्हाला कम्प्युटर हा शब्द जास्त चांगला लक्षात राहतो, पण कम्प्युटरलाच मराठीमध्ये संगणक म्हणतात म्हणून आपण मुद्दाम संगणक असाच उच्चार करतो आहोत. तर तसे आणखीन काही शब्द बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, इथे काय म्हणलंय, संगणक म्हणजेच कम्प्युटर आणि त्याचं स्पेलिंग पण दिलेलं आहे इंग्लिशमधलं, COMPUTER. त्याच्यानंतर पडदा म्हणजे स्क्रीन, त्याचं स्पेलिंग दिलेलं आहे. कळ फलक म्हणजे कीबोर्ड. म्हणजे आता तुम्हाला कम्प्युटर, स्क्रीन, कीबोर्ड हे इंग्लिशमधली नावं माहिती आहेत, त्यांना मराठीत काय म्हणतात हे पण कळावं हा याच्या मागचा उद्देश आहे. तर कीबोर्डला मराठीमध्ये कळ फलक असं म्हणतात. त्याच्यानंतर यंत्र, यंत्रला इंग्रजीमध्ये मशीन असं म्हणतात. त्याच्यानंतर टंक लेखन, त्याला इंग्रजीमध्ये टाईप असं म्हणतात. संदेश म्हणजेच मेसेज, माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन आणि आंतरजाल म्हणजे इंटरनेट. बघा बरं, आता कम्प्युटर, स्क्रीन, कीबोर्ड, मशीन, टाईप, मेसेज, इन्फॉर्मेशन, इंटरनेट हे सगळे शब्द अगदी आपण सहज बोलतो की नाही, सहज उच्चारतो, पण यांना मराठीमध्ये नक्की काय शब्द आहेत हे सुद्धा तुम्हाला समजावे म्हणून ही माहिती दिलेली आहे. तुम्ही ही माहिती तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायची आहे. आता संगणकाची करामतच्या भाग एकच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पाठातील समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द दिले होते. हे तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहिलेले असतीलच. त्याच्याच खाली तुम्ही मराठी नावे आणि इंग्रजी नावे ही माहिती दोन कॉलम करायची आहे आणि तिथे आजची तारीख लिहायची आहे आणि मग मराठी नावे आणि इंग्रजी नावे ही व्यवस्थित त्या त्या ओळीमध्ये लिहायची आहे. आता संगणकाची करामत या पाठाचा पान क्रमांक 49 वरचा जो वर्ग कार्य हा अभ्यास आहे तो आता आपण सोडवणार आहोत. बघा, प्रश्न काय आहे, कोण ते लिही टाईप करतो, कोण टाईप करतो, बरोबर संगणक. गाणे ऐकवतो, कोण ऐकवतो गाणे, आता या पाठाशी रिलेटेड आपण उत्तर देणार आहोत, संगणक. चित्रपट दाखवतो, संगणक. संदेश पाठवतो, संगणक. करामती आहे, कोण आहे करामती, बरोबर संगणक. आणि वेगाने काम करणारे यंत्र, कोणतं आहे वेगाने काम करणारे यंत्र, बरोबर संगणक. तर या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आहे, संगणक. जे की तुम्ही पुस्तकाच्या पानावर सिस्पेन्सिलने लिहून घ्या, पण नंतर जेव्हा तुम्ही गृहपाठाच्या वहीमध्ये हा अभ्यास करणार आहात त्यावेळेला वरती संगणकाची करामत असं धड्याचं नाव लिहायचं आहे, त्याच्याखाली वर्ग कार्य असं लिहायचं आहे, आजची तारीख आणि आजचा वार लिहायचा आहे आणि मग कोणते लिही हा प्रश्न लिहून त्याच्या खाली सगळे प्रश्न लिहायचे आहे. आता इथे अच्या नंतर आ हा प्रश्न जो आहे तो एकाच ओळीत त्यांनी दिलाय, पण तुम्ही तसं करू नका. एकाखाली एक असे सहा प्रश्न व्यवस्थित लिहा, कारण की हे छापील असं, त्यामुळे त्यांच्या एका ओळीमध्ये दोन प्रश्न मावू शकतात, पण आपण हाताने लिहिणार असतो त्यामुळे आपलं असं मावत नाही आणि मग अक्षर खराब दिसतं. म्हणून सर्व एकाखाली एक अ आ ई उ ई जे काय आहे ना ती सहा सगळे प्रश्न तुम्ही एकाखाली एक लिहा, ठीक आहे. त्याच्यानंतर एक ओळ सोडून द्यायची किंवा नवीन पानावर पुढचा प्रश्न लिहायचा. संगणकाचे चित्र काढ व रंग,
मग आता तुम्ही पुस्तकामध्ये बघून, आता इथे पुस्तकामध्ये बघा, तुमच्या या पुस्तकाच्या पहिल्या पानावर, धड्याच्या पहिल्या पानावर इथे संगणकाचं छोटंसं चित्र तुम्हाला दिसतं आहे. ते बघून तुम्ही चित्र काढायचं आहे, ते रंगवायला पण सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगांमध्ये रंगवायचं, आणि तुम्हाला अर्थातच माहिती आहे की संगणकाचा रंग आपण कोणता देऊ शकतो, संगणकाच्या विविध भागांना कोणता रंग देता येतो. तर तुम्हाला जमेल तसं तुम्ही चित्र तुम्ही स्वतः काढायचं आहे. शिवाय हे जे पहिलं चित्र तुम्हाला दाखवलं होतं त्याचीही तुम्ही मदत घेऊ शकता, हे बघून सुद्धा तुम्ही काढू शकता. तर संगणकाचं चित्र काढायचं आहे आणि ते रंगवायचं पण आहे. ठीक आहे, आता बघा तुमचा आजचा गृहपाठ काय आहे. ही उत्तरं मी मगाशच्या त्या प्रश्नांची दिलेली आहेत इथे स्क्रीनवर तुम्हाला कळावीत म्हणून. हा उपक्रम असा दिलेला आहे, संगणकाची अधिक माहिती मिळव आणि मित्रांना सांग. ही माहिती तुम्ही तुमच्या आईबाबांच्या मदतीने मिळवू शकता आणि मग तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकता. आता तुमचा गृहपाठ काय आहे. तुमचा गृहपाठ आहे संगणकाची करामत या पाठाचा वर्ग कार्य हा अभ्यास वही सोडवा, जो की इथे आहे आणि तुम्ही हवे तर पुन्हा करून घ्या जसं आपण नेहमी करतो. बघा कुठला प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, कोणते ली याच्यात दाखवते. तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या पान क्रमांक 49 वर हा प्रश्न आहे, तो तुम्ही सोडवून घ्यायचा आहे. बघा इथे टिक केलेली आहे, तुम्ही पण टिक करून घ्या कोणते ली, आणि त्याच्यातले 6 प्रश्न सोडवायचे. आणि दुसरा आहे संगणकाचे चित्र काढव रंग हा पण प्रश्न. ठीक आहे, आणि उपक्रम जो आहे तो तोंडी आहे, ते तुम्ही माहिती मित्रांना सांगायची आहे. आलं लक्षात तुमच्या. तर बालमित्रांनो, आता संगणकाची करामत भाग 2 मध्ये आपण या पाठाचा वर्ग कार्य हा अभ्यास सोडवलेला आहे. अभ्यास अगदी छोटासा आहे, तर तो तुम्ही तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये करायचा आहे. आलं लक्षात. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संगणकाच्या विविध भागांना मराठीत काय म्हणतात आणि इंग्रजीत काय म्हणतात याची सुद्धा माहिती दिलेली आहे. तर ती माहिती मात्र तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहायची आहे. करणार ना अभ्यास.